उन्हाकाराचं बाहेर करावं लागायला लागले बाबाला काल कधी म्हणलं होतं गॅस भरून आण पैसे घेऊन गेला आणि बसला तिकडच बोंबल आता इंचा चहा करीत मरणाच्या उन्हात जरायला लागायला लागा लागले अजून काळ पाणी उकळीत बसलीस काय दूध तर आपल्या ज्याने आणून देण होत मग काळ पाणी सुकडावं लागेल काय उरक पटपाटा उघडून तसला काय साठी केले मग ते तुला लागत असेल ना डोसायला मलाच लागतोय आता माझ झाले आंघोळ दहा वाजता मी सकाळीच पिऊन बसले सहा वाजता उन्हा कराच मला इथे तुमच्यामुळे करावं लागायला लागले चुलीवर मी काय केलंय मी म्हणलो तुला चूल पेट येऊ तुम्ही नाही म्हणले पण गॅसचे पैसे काल कुठे गेले तुम्ही कुठं काय केलं पैशाच गॅस गेले ते मित्रांमध्ये बसले होतो तेव्हा गेले काय लाज वाटते का सांगायला मित्रांमध्ये बसलो होतो तसलं नीट बोल जरा नीट बोल म्हणजे इथं मला इथं उन्हा कारच बसावं लागते ना कलेच काय पडशील काही हस ना पांढऱ्या पाडीवणी काळी पडशील नाही तिथे गॅस का नाही आणला तुम्ही ते गॅस बसलो होतो मित्रांमध्ये काल त्यातच गेले पैसे हे सांगायला लाज वाटते ग तुम्हाला म्हणजे माझा जीव चालला ना बाहेर करू करू बघा आता मित्रामध्ये बसायचं ते मटका का काय म्हणतात मटका जुगार खेळायचं पैसे उधळायचे घरात काय चालले आहे का लक्ष लाज वाटते काय तुला लाज वाटते की असा नवरा असा नवरा असा का नाही लाज वाटणार लाज वाटत ना जा तुझ्या बापाच्या घरी तिथं काय करायचं गॅस वर कर नाही तर उन्हा तापे मला काय सांग उन्हा तापेन निघून जाण्यासाठीच लग्न केले हजार वेळा सांगितले माणसाला दारू डुसू नका म्हणून नीट तू काय पकड काल काय माहिती कोण खेळत होत मग इथली भाजी कोणाला उतरायला होती मी घेतली होते का ती पकड मग पकड स्वतःच नाही जागे पॅकेट कडे ठेवले कुठे काय केलंय डोसायच्या हा गपचिप नीट आणि हजार वेळा सांगितलं तुम्ही ना दार सोडून दे बर का दार मुळे अख्या घराचं वाटूळ व्हायला लागले काय वाटोळ झालं घराचं काय वाटोळ झालं तर कमी आहे का चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली ना पार आता जुन्या काळात गॅसच होता तुझ्या जुन्या काळात ना कसा आता लायनच लागले बापाच्या घरात सिलेंडरची होती ना आतापर्यंत मी माझ्या बापाच्या इथं नाही <laughs> केलं कधी चुलीवर हा नीट बोलत जा नीट बोलत जा पर दहा रुपये माणूस पार पार बिघडलं कस आदळीत कसं आदळीत म्हणजे ले राजा महाराज च्या अवलात गाई डोक्यात डोक्यात घालून बादली उचला असून तर पाय ना अंगात पर जीव गेला त्या दारुनी काय म्हणले घालून तर दाखवा बरं तुम्ही लोक कसे करतात कसे खात्यात जरा धरा की ओंडाच खातात का तुझ्यासारखं काय तू अंडानेच खात्यात माहितीये पण घरात कसं ठेवतात उगी निघी असते सगळ्यांच्या घरात तशी तुमच्या नाही सारून घ्यायचं कपड्यात सारून फिरून घेते माझं असतं घरात आणून द्यायचं तर काम असतं ना गाड्याचं का ते बी का असं उधळीत फिरायचं माणसांसोबत इथं तिथं बसायचं पैसे असे उधळायचे तुझ्या इतका मोठा हुंडा दिला मला उधळायला हुंड्याचा वायपर तुमच्यात जीव नाही का तुमच्यात हे नाही कामायच उधळतोय मी तुझ्या बापा बापाचा अगो बाया माझ्या बापाच जाऊ मी काल रानात काम केलं आणि जेव्हा पैसे दिले गॅस भराय ते सुद्धा उधळून आले आणि लय बापाचं सांगायला लागले कमाई बापाची कमाई असते तर अशी मी बाहेर नसते चुलीव केले गणेश म्हणले ये बस गडी काय त्या गण्याचं तर सांगता तुम्ही माकडा आणि खोकडा सारखं तोंड झालं असं वाळून गेले गालाचा पत्ता नाही दोघांना भी त्यांचं सांगता मला काय करायचं तुला आमच्या गालाच काय करायचं गाल गालच करते खाऊन पिऊन कसं माणसाने दणदणीत राहावं खावं बी कमवास मला कळत लय कळतंय तुम्हाला दरवाजा आहे का नीट लय कळायला लागलं तुम्हाला मोठ दरवाजा लय चांगला बसवला नाहीतर लोकांचे मोठे मोठे बंगले ते फोडूनच नेतात चोरटे मग तू काय ऐकत नाही काय रोज चोर झालेले काय सारखं ते कोंबले कर 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 मला हाऊस आले का कुरकुर कुरकुर करायची इकडे या कोंबडे आपल्याला एक हा या या ती झाली ती काय म्हणली तू फुक मी तोंड आणीन तुझं मी का नाही काय बोलणार मी बोलणार मी कळू दे की जगाला बी कसे तुम्ही घराला खिश्यात नाही ना, आणन बाजीराव म्हणा मस्त खरंच कस, ताईडे कसले कोंबड्या डालताय काय नाही रोजच आपलं काय कोंबड्या लय फिरायच्यात कुर्रू कुर्रू कुररू कुरर्रू चाललंय जाग सारखं ना हा ना काय झालं कधी आले तुम्ही दोन दिवस झाले आलेले होय मग इकडं आजच कस काय आता काम दुसरी चाललेली तरीच म्हणलं दिसल्या नाही काय नाही काय म्हणतो उचलून तरी बसून तिथे आली किल्ली रस्त्याने मागे घेऊन पाळायचं होतं काय पाळायचं होतं काय चुलीवरच का संसार मांडलाय बाई तिला आवडत चुलीवर होय काय नाही आता वेळ आली म्हणलं करावं लागेल कस बसा काल गॅसला पैसे दिले माणूस आलं वारी उधळून बाहेर जाऊन दादा हे योग्य आहे का कशाला मोका माझं काही ऐकू नका त्या शहाण्या माणसाच ऐका ह्या दारुणी असली सगळ्या संसाराची वाट लागेल तुझी काय खरे काय वाट लागायची बाकी राहिली बोलू का नको नाही होऊ दे तुझा हा बोला बापा केलं बापाने केलं म्हणून काय तू परत तीच करणार का ती नाही करत आता एखाद्या दिवशी ते भेटले होते बापाच्या हातावर ठेवायचा विचार केलाय बापाचा हा मग काय का, का तुझ्या मित्र आले चांगला अजून पर्यंत संसार करून दाखव ती करती चांगला संसार तिच्या हाताला हात देऊन पुढं टाकला ना तुमचा गाडा संसाराचा आपलं तर रोजच सांगायला लागलं की माणसाला कसं गप करायचं ते बरोबर येत आहे काय गप केलंय आता फेकून देवत अरे हाताने संसाराची वाट कशाला लावताय तुम्ही मी नाही चाललाय ना सुखाने संसार तिच्या हाताला सांग मला आता बायाने कुरकुर केले टेंशन आलं पैसे नाही काय करेल का एवढी तेवढी कुरकुर चालतीच की काय एवढी ते तेवढी मग काय अरे काय सांगायचं तुला तू दोन दिवस एवढी सोनेवानी बायको मिळाली तुला आणि निस्त दिसाय सोन येते गिने ना काय सांगायचं आता गप थाने। थाने? ना नाही माणसाच्या डोक्यात किडेच झाल्यात उगच किरकिर करायला का गप्पा कशाला उगच माणूस बडबड करत नाही चुकल्याशिवाय मला काय हे नाही लागलं उगच अकल हे कराय बडला चांगला संसार ते तुम्ही सारखं भांडत बसता सांगाड्या मला नका सांगू मला कळत हे तुझ्या सगळं होत तू पहिल्यांदा पहिल्यांदा प्यायचं बंद कर कुरकुर तू दोन दिवस राह एवढी जमीन आहे दोघ तशीच पडून दोघांनी ठेवली या कोण काम करायचं त्याच्या रानात आमच्या एसी कूलर फॅन लागले आता किती दिवस बरोबर आहे घरात त्याचा एसी कूलर आहे नाही का तेच लागतय मला दादा एक दोन एकर तू विकली ना जमीन आता व्हायचं ह्याच्यात ना काहीतरी दडा घे आणि लाग का आम्हाला अजून अक्का आयुष्य पडलंय तुझ्यासाठी लोक घ्यायची बघा त्यात आणि विकायची बघत तुम्ही दोघ आता जाणार जा उद्यापासून आणि काम करायला सुरुवात करा ऐकलं माणसाने जाते आता मी मला काम पुढं हो येते की तेवढा बघा दोघ पण हा न तुला सांगतोय मी काय पटकुनी खायला करायचं खाली हाते करायचं पटकून चुली चुलीव करायचे मला जाऊ होईन खायचं नाही तर बॉम्बल फिरायचं हा जवळ गॅस आणून देत नाही

लाम ला चालली येन इकडं बस इकडे कोण गेल अरे त्या राहुल दादाकडे गेलते त्यांनी बोलवलेलं मला बर काय म्हणतोस काय चाललंय कधी आली काय दोन दिवस झाले आलेले तुला नाही माहिती तू दिसलीच नाही आलीच नाही चक्करच नाही मारली फक्त जरा काम इकडे ते त्या राहुल दादांनी बोलवलेलं चांगलं चालेल तुझं माझं व्यवस्थित चाललंय पण त्या राहुल जरा लक्ष देखील त्यांनी दोन एकर विकून टाकते किती ती तुला नाही कधी असं पिऊ वाटत काय सांगायचं तुला त्या लय वेळा सांगितलंय बापांनी तीच केलंय त्याच्या पाया मी लहानपणीपासून बघत आहे कसं झालेलं आहे आता तो पण तेच चालू केलंय की लय वेळा सांगून झालंय त्याला पण पाणी केलं म्हणून हे कशाला करावं त्याला कळायला पाहिजे ना दोन तीन एकर ऐकून टाकली या पॅण्यावर तुम्ही दोघं भाऊ भाऊ असून तुमच्या दोघात किती जमीन आसमानाचा फरक आहे विचाराचा फरक पाहिजे त्याला समजायला पाहिजे आतापर्यंत पण ती समजायलाच तयार नाही ना बरं काय असेल ते असेल जाऊ दे आता मी निघते मला हो येते की संध्याकाळी